Hello friends, I am Aditi. Today we are learning change the voice, active voice and passive voice. मित्रांनो आज आपण change the voice हा एक ग्रामर मधील प्रकार आहे, active voice आणि passive voice हा शिकणार आहोत. पण active आलेले वाक्य जर active असेल तर ते passive करणे अगोदर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहीत असाव्या लागतात ते आता आपण पाहूया. आपल्याला active चे passive करणे अगोदर पहिल्यांदा to be आणि to have चे सगळे रूप माहीत असावे लागतात. To be चे रूप आहे am, is, are, was, where, shall be, will be. Am, is, are present मधली आहे, was, where, past मधली आणि shall be, will be future मधली आहे. हे झाले to be चे रूप. To have चे रूप have, has ही present मधली, had past मधली आणि shall have, will have ही future मधली. ही to be चे रूप आणि ही to have चे रूप आपल्याला माहित झाली. यानंतर मॉडल सहाय्यकारी क्रियापद यामध्ये काय असतं तर कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शॅल, विल, शुड, वुड, हॅव टू, हॅज टू, हॅड टू आणि ऑट टू ही मॉडेल सहाय्यकारी क्रियापद आहेत. आपल्याला वाक्य सोडवण्या अगोदर हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. यानंतर पुढचा प्रकार आहे मॉडेल्स परफेक्टिव्ह. हा सुद्धा याच प्रकारामधील एक प्रकार आहे. फक्त या मॉडेल सहाय्यकारी क्रियापदांना फक्त हॅव हा शब्द जोडायचा आहे. म्हणजे कसं होतं कॅन हॅव, कुड हॅव, मे हॅव, माइट हॅव, मस्ट हॅव, शॅल हॅव, विल हॅव, शुड हॅव, वुड हॅव. आता आपल्याला टू बी टू हॅव ची रूपं माहीत झाली, मॉडेल सहाय्यकारी आणि मॉडेल्स परफेक्टिव्ह हे आपल्याला माहिती झालं. पुन्हा आपल्याला सर्व नामांच्या द्वितीय माहिती असाव्या लागतात. असं या प्रकारे आय, मी, वी, अस, यू, यू, ही, हिम, शी, हर, इट, इट आणि दे, देम अशा प्रकारे या द्वितीय आहेत. या आपल्याला माहीत असाव्या लागतात. यानंतर सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे सगळं माहीत झालेलं आहे आणि आलेले वाक्य ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे हे कसं ओळखायचं. तर या चार रचना आहेत, मी वाचून दाखवते. बी प्लस व्ही थ्री, बीन प्लस व्ही थ्री, बीइंग प्लस व्ही थ्री आणि टू बी प्लस व्ही थ्री या चार रचना, यापैकी कोणतीही एक रचना आली असेल तर वाक्य पॅसिव्ह आणि यापैकी कोणतीही रचना आली नसेल तर वाक्य ॲक्टिव्ह. पुन्हा एकदा सांगते, आलेले वाक्य ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे कसं ओळखायचं. तर या चार रचना यापैकी कोणतीही एक रचना आली असेल तर वाक्य पॅसिव्ह, यापैकी कोणतीही रचना आली नसेल तर वाक्य ऍक्टिव्ह. तर मित्रांनो आपल्याला ऍक्टिव्ह आलेलं वाक्य ऍक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह कसं करायचं त्याच्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी माहीत असाव्या लागतात या गोष्टी आज आपण बघितलेल्या आहेत. तर मित्रांनो आता आपण आलेलं वाक्य ॲक्टिव्ह आहे आणि त्याचं पॅसिव्ह कसं करायचं हे बघूया. तर वाक्य आलेलं ॲक्टिव्ह असेल तर त्याचं पॅसिव्ह कसं करायचं, ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करण्याचं सूत्र इथं आहे. ओ ओ म्हणजे ऑब्जेक्ट, सक्रिय म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. ऑब्जेक्ट प्लस सहाय्यकारी क्रियापद प्लस बी, बीन, बीइंग, टू बी प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस यस हे आपलं सूत्र आहे. आणि हे सूत्र आपण कसं वाक्य सोडवायचं हे बघूया. आपण पहिल्यांदा बघूया आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना कसं करायचं बघूया. करता प्लस टू बी वाक्यात करता आलेल्या ॲक्टिव्ह वाक्यात करता प्लस टू बी करत्यानंतर लगेच टू बी. टू बी आपण मगाशी बघितले, एम इज आर, वॉज वेअर, शॅल बी, विल बी हे टू बी आपण बघितले मगाशी. यामध्ये करता प्लस टू बी आलं तर पॅसिव्ह करताना, वाक्य पॅसिव्ह करताना यामध्ये ऑब्जेक्ट प्लस सहाय्यकारी क्रियापदानंतर बीइंग घ्यायचं. आलेल्या ॲक्टिव्ह वाक्यात जर आलेल्या ॲक्टिव्ह वाक्य करता प्लस टू बी असेल तर त्याचं पॅसिव्ह करताना ऑब्जेक्ट प्लस सहाय्यकारी क्रियापद घेऊन याच्यामध्ये उत्तरामध्ये बीइंग घ्यायचं. पुन्हा आलेल्या ॲक्टिव्ह वाक्यामध्ये करता प्लस टू हॅव असेल, टू हॅव मग असे आपण बघितले, हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव, यामध्ये करता प्लस टू हॅव असेल तर उत्तरात आपण ऑब्जेक्ट प्लस सहाय्यकारी क्रियापद घेऊन उत्तरात आपण बीइंग हे घ्यायचं. पुन्हा करता प्लस टू बी आल्यास बीइंग, करता प्लस टू हॅव आल्यास बीइंग हे आपल्याला समजलं. पुन्हा मॉडेल सहाय्यकारी क्रियापद आणि आज्ञार्थी वाक्य. जर वाक्यात आलेल्या ॲक्टिव्ह वाक्यात मॉडेल सहाय्यकारी क्रियापद असतील म्हणजे आपण मगाशी बघितले कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शॅल, विल, शुड, वुड, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, ऑट टू हे आपण मॉडेल सहाय्यकारी क्रियापद बघितली. ही क्रियापद किंवा आलं ॲक्टिव्ह वाक्यात जर मॉडेल सहाय्यकारी क्रियापद आलं एखादं तर काळानुसार टू बी घ्यायचं, म्हणजे त्या मॉडेल सहाय्यकारीचा सहाय्यकारी क्रियापदाचा काळ बघायचा आणि त्यानुसार टू बी घ्यायचं. आणि आज्ञार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य म्हणजे सुरुवातीला आज्ञा काहीतरी असते, म्हणजे सुरुवातीला क्रियापद असते. हे वाक्य जर आलं तर ही काळानुसार टू बीच घ्यायचं.
म्हणजे कर्ता प्लस टू बी आल एस बींग, कर्ता प्लस टू हॅव आल एस बींग, मॉडल सहकारी क्रियापद किंवा अज्ञात वाक्य जर आलं ऍक्टिव्ह तर पॅसिव्ह करताना काळानुसार टू बी घ्यायचं. पुन्हा कर्ता प्लस मुख्य क्रियापद, आता शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे कर्ता प्लस मुख्य क्रियापद जर आलं करता आणि करतानंतर डायरेक्ट जर मुख्य क्रियापद आलं तर उत्तरात पॅसिव्ह करताना बी हे घ्यायचं. पुन्हा डू डज डीड जर आलं वाक्यात डू डज डीड हे आलं तर उत्तरात सुद्धा उत्तरात बी घ्यायचं. म्हणजे आपल्याला काय आलं कर्ता प्लस टू हॅव असेल तर बींग, कर्ता प्लस टू बी असेल तर बींग, कर्ता प्लस टू हॅव असेल तर बींग, मॉडल सहाय्यकारी किंवा आज्ञार्थी वाक्य जर असेल ऍक्टिव्ह वाक्य तर पॅसिव्ह करताना आपण काळानुसार टू बी घ्यायचं. आणि ऍक्टिव्ह आलेलं ऍक्टिव्ह वाक्य जर कर्ता प्लस डायरेक्ट मुख्य क्रियापद असेल किंवा डू डज डीड असेल तर उत्तरात आपण बी घ्यायचं. आणि सूत्र बघूया पुन्हा एकदा आपण, ऑब्जेक्ट प्लस सहाय्यकारी क्रियापद प्लस बी बीन बीन टू बी प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस यस. म्हणजे पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट घ्यायचं. ऑब्जेक्ट हे नेहमी, आता मी तुम्हाला वाक्य देते त्या अगोदर सांगते, आलेलं वाक्य ऍक्टिव्ह वाक्य, ऍक्टिव्ह वाक्यात आपण पॅसिव्ह करताना पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्यायचं असतं आणि ऑब्जेक्ट हे नेहमी मुख्य क्रियापदानंतर असतं. मुख्य क्रियापद वाक्यातल्या अगोदर शोधायचं आणि पुन्हा त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असेल ते ऑब्जेक्ट पहिल्यांदा घ्यायचं. पुन्हा वाक्याचं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट घ्यायचं नंतर सहाय्यकारी क्रियापद. पुन्हा हे मी आता या प्रकारे सांगितलं यातलं घ्यायचं काय वाक्यात ऍक्टिव्ह वाक्यात काय आलं ते बघून पुन्हा क्रियापदाचं विधी करायचं, तिसरं रूप करायचं, परत बाय प्लस यस सब्जेक्ट घ्यायचं. मित्रांनो आता आपण वाक्य सोडवूया. पहिल्यांदा सूत्र बघूया, ऑब्जेक्ट प्लस सहाय्यकारी क्रियापद प्लस बी बीन बीन टू बी प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस सब्जेक्ट. त्यातला पहिला प्रकार बघूया आपण, कर्ता प्लस टू बी, कर्त्यानंतर डायरेक्ट टू बी आल्यास कसं वाक्य सोडवायचं. हे आलेलं वाक्य ऍक्टिव्ह आहे कसं ओळखायचं, तर मगाशी मी आलेलं वाक्य ऍक्टिव्ह आहे त्याचं पॅसिव्ह करायचं. तर कसं करायचं, पहिल्यांदा ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट शोधायचं. ऑब्जेक्ट हे नेहमी मुख्य क्रियापदानंतर असतं. या वाक्यातलं मुख्य क्रियापद आहे स्पीकिंग, यानंतर ऑब्जेक्ट असतं. म्हणजे हे ऑब्जेक्ट, हे ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं. ऑब्जेक्ट आहे द ट्रूथ, द ट्रूथ हे पहिल्यांदा घ्यायचं. पुन्हा सहाय्यकारी क्रियापद, वाक्याचं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. वाक्याचं सहाय्यकारी क्रियापद इज आहे, हे इज आहे असं घ्यायचं. पुन्हा बी 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 बीन बीन टू बी यापैकी एक, म्हणजे मगाशी मी सांगितलं त्याप्रकारे कर्त्यानंतर जर टू बी आलं तर बीन घ्यायचं, कर्त्यानंतर जर टू बी आलं तर बीन घ्यायचं. म्हणजे द ट्रूथ इज बींग, याच्यामधलं बींग. पुन्हा व्ही थ्री, व्ही थ्री म्हणजे व्हर्बचं तिसरं रूप. या वाक्यातलं व्हर्ब आहे स्पीकिंग, स्पीकिंगचं तिसरं रूप. आपल्याला क्रियापदाची तिन्ही रूपं माहिती पाहिजे, त्याच्यातलं तिसरं रूप घ्यायचं. स्पीकचं तिसरं रूप, स्पीकचं स्पोकन. पुन्हा बाय, याच्यानंतर पुन्हा बाय घ्यायचं. आणि शेवटी वाक्याच्या पूर्ण शेवटी येस, म्हणजे सब्जेक्ट, सब्जेक्ट हा पहिल्यांदा असतो वाक्याच्या. सब्जेक्ट सब्जेक्ट द मॅन हे आहे असं घ्यायचं. आणखीन एक सांगते, इथं जर कोणता कर्ता असेल, कर्ता म्हणजे सर्वनाम असेल, आय वी यू यू ही शी इट दे, यापैकी कोणता कर्ता असेल तर इथं कर्त्याची द्वितीय घ्यायची. इथं जर कोणता कर्ता असेल तर इथं शेवटी द्वितीय घ्यायची पॅसिव्ह वाक्य करताना. दुसरं वाक्य बघूया आपण, पहिलं वाक्य झालं आपलं हे ऍक्टिव्ह होतं, पॅसिव्ह केलं. द ट्रूथ इज बीइंग स्पोकन बाय द मॅन. पुन्हा दुसरं वाक्य आपण बघूया, या वाक्याची पहिल्यांदा ऑब्जेक्ट शोधायचं. ऑब्जेक्ट हे नेहमी मुख्य क्रियापदानंतर असतं. वाक्याचं पहिल्यांदा मुख्य क्रियापद शोधायचं. या वाक्याचं मुख्य क्रियापद फ्लाइंग आहे. द चिल्ड्रन वेअर फ्लाइंग द काइट्स, या वाक्यातील मुख्य क्रियापद फ्लाइंग आहे. याच्यानंतर ऑब्जेक्ट असतं. वाक्यातील ऑब्जेक्ट आहे द काइट्स. पहिला अक्षर कॅपिटल काढायचं, द काइट्स, द काइट्स. पुन्हा वरच्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, द काइट्स वेअर आहे असं घ्यायचं. द काइट्स वेअर. पुन्हा बी बींग बींग टू बी, आपलं कर्त्यानंतर टू बी हे चालू, त्यामुळे इथं बीइंगच येणार. बीइंग फ्लाय, फ्लाइंगचं तिसरं रूप, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप करायचं. फ्लाइंगचं तिसरं रूप आहे फ्लोन. पुन्हा बाय, मुख्य वितरी करायचं आणि पुन्हा बाय घ्यायचं. बाय प्लस यस म्हणजे सब्जेक्ट, वाक्याचं सब्जेक्ट आहे द चिल्ड्रन.
वाक्य कसं झालं द काइट्स वेअर बीइंग थ्रोन बाय द चिल्ड्रन. तिसरं वाक्य बघूया द गर्ल्स आर लर्निंग द लेसन्स. पुन्हा आहे असं सूत्र वापरायचं ऑब्जेक्ट. वाक्यातील ऑब्जेक्ट नेहमी मुख्य क्रियापदानंतर असतो. मुख्य क्रियापद वाक्यातलं कोणतं आहे लर्निंग, याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे द लेसन्स हा ऑब्जेक्ट. हे पहिल्यांदा घ्यायचं द लेसन्स. वरच्या वाक्यातील ऍक्टिव्ह वाक्यातील आहे असं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आर. द लेसन्स आर बी बीइंग बीइंग टू बी याच्यातलं आपलं बीइंग घ्यायचं कारण करता प्लस टू बी करताना डायरेक्ट जर टू बी आलं तर बीइंग घ्यायचं म्हणून बीइंग घेतलं. पुन्हा वी थ्री, वी थ्री वर्बचं तिसरं रूप करायचं. वर्ब आपलं या क्रियापद आहे लर्निंग. लर्निंग लर्न लर्निंगचं तिसरं रूप ना लर्नचं तिसरं रूप करायचं. लर्नचं तिसरं रूप लर्न लर्न. पुन्हा बाय आणि पुन्हा सब्जेक्ट घ्यायचा म्हणजे द गर्ल्स. तर आपलं वाक्य कसं झालं द लेसन्स आर बीइंग लर्न्ड बाय द गर्ल्स. पुन्हा चौथं वाक्य बघूया शी वॉज ड्रॉइंग अ पिक्चर. शी वॉज ड्रॉइंग अ पिक्चर. पुन्हा आपलं सूत्र वापरायचं ऑब्जेक्ट. वाक्यातील ऑब्जेक्ट हे नेहमी मुख्य क्रियापदानंतर असतं. मुख्य क्रियापद वाक्यातील आपल्याला अगदी शोधायला कळायला पाहिजे. मुख्य क्रियापद या वाक्यातलं आहे ड्रॉइंग. ड्रॉइंग नंतर आलेलं म्हणजे मुख्य क्रियापदानंतर ऑब्जेक्ट असतं. या वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे अ पिक्चर. यानंतर सहकारी क्रियापद. वाक्यातलं वरच्या वाक्यातलं सहकारी क्रियापद आहे असं घ्यायचं वॉज. पुन्हा बी बीइंग बीइंग टू बी बीइंग घ्यायचं. सांगितलं मी बीइंग का घ्यायचं ते. पुन्हा वी थ्री वर्बचं तिसरं रूप. वर्ब या वाक्यातील क्रियापद आहे ड्रॉइंग. ड्रॉइंगचं तिसरं रूप ड्रोन. ड्रॉन. पुन्हा बाय आणि पुन्हा यस म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट आपलं इथं काय आहे सर्वनाम आहे एक शी. शीची द्वितीय काय असते हर. मग ड्रॉइंग बाय हर मी मगाशी सांगितलं. मगाशी आपलं पूर्वज्ञान ज्यावेळी मी सांगितलं त्यावेळी याची द्वितीय मी सांगितली होती हर ती आपण दिली. तर वाक्य झालं आपलं पिक्चर. अ पिक्चर वॉज बीइंग ड्रॉन बाय हर. म्हणजे आपण ही चार वाक्य सोडवली. कर्त्यानंतर टू बी आलेली. आता आपण कर्त्यानंतर टू हॅव आलेली वाक्य. आता आपण मगाशी आपण कर्त्यानंतर टू बी आल्यास पॅसिव्ह वाक्य कसं करायचं बघितलं. आता आपण कर्त्यानंतर टू हॅव आल्यास पॅसिव्ह कसं करायचं हे बघूया. आपण मगाशी जसं स्टेप वापरलं तसं स्टेप वापरायचे आहे. बघा वाक्य आहे समवन हॅज ब्रोकन द विंडोज. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना पहिल्यांदा वाक्य की मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापद आहे ब्रोकन. ब्रोकन हे मुख्य क्रियापदानंतर नेहमी ऑब्जेक्ट असतो. ऑब्जेक्ट आहे द विंडोज. हे पहिल्यांदा घ्यायचं ऑब्जेक्ट. हे पहिल्यांदा घ्यायचं द विंडोज. इथं मला अशा आपण वरच्या वाक्यातला आहे असं खाली घेतलं पण द विंडोज. समवन म्हणजे कोणीतरी एक. कोणीतरी एक आहे म्हणजे म्हणून एक वचनी करताच्या समोर हॅज घेतलेलं आहे. द विंडोज अनेक वचनी करत आहे त्यामुळे इथं हॅव हॅव येणार. हॅच जोडीचं हॅव येणार. द विंडोज हॅव बी बीन बीइंग टू बी. मग अशी टू बी होतं म्हणून आपण बीइंग घेत होतो. आता टू हॅव आहे म्हणून बीन घ्यायचं आहे. द विंडोज हॅव बीन. ब्रोकन आहे हॅव हॅज नंतर नेहमी तिसरं रूप असतं. मग ब्रोकन तिसरं रूप आहे त्यामुळे आपण इथं आहे असं तिसरं रूप घ्या व्ही थ्री. पुन्हा बाय आणि यस करता समूह. हे झालं आपलं पहिलं वाक्य द विंडोज हॅव बीन ब्रोकन बाय द बाय समवन. दुसरं वाक्य शी हॅड नॉट टेकन एनी डिसिजन. याच्यामध्ये सुद्धा आहे ऑब्जेक्ट हे नेहमी मुख्य क्रियापद आहे टेकन. त्यानंतर मुख्य क्रियापदानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे एनी डिसिजन. एनी डिसिजन पहिल्यांदा घ्यायचं ऑब्जेक्ट आहे. Any decision. Had not. Had not. आहे असं इथे घ्यायचं हॅड नॉट. सहकारी क्रियापद हॅडला लागेल. हॅड नॉट आहे म्हणून डायरेक्ट हॅड नॉट घ्यायचं. हॅड नॉट. पुन्हा व्ही थ्री वर्ब तिसरं रूप टेकन. टेक 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 टू टेकन. हे तीस टेकन तिसरं रूप आहे त्यामुळे आहे असं घ्यायचं. पुन्हा बाय आणि करता. शी इथे करता आहे शी त्यामुळं कर्त्याची द्वितीय करायची. शीची द्वितीय हर. हे झालं आपलं दुसरं वाक्य एनी डिसिजन. हे
हे आपलं दुसरं वाक्य एनी डिसिजन हॅड नॉट टेकन बाय हर. तिसरं वाक्य बघूया ही हॅड सीन अ गोल्डन रिंग. पहिल्यांदा ऑब्जेक्ट शोधायचं, ऑब्जेक्ट हे नेहमी मुख्य क्रियापदानंतर असतं, मुख्य क्रियापद आहे सीन, त्याच्यानंतर हे पुढचं ऑब्जेक्ट. पहिल्यांदा ऑब्जेक्ट लिहिलं अ गोल्डन रिंग. गोल्डन रिंग पुन्हा सहाय्यकारी क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद वरच्या वाक्यातलं हॅड आहे असं घेऊया. अ गोल्डन रिंग हॅड बीन, बीन घेऊया इथं. अ गोल्डन रिंग हॅड बीन, टू हॅव आहे त्यामुळे बीन घेतलेला आहे. हॅड अ गोल्डन रिंग हॅड बीन पुन्हा विथ्री सीन, हे विथ्रीच आहे सीन बाय. सब्जेक्ट, सब्जेक्ट आहे ही, हिची द्वितीय हिम. हा अ गोल्डन रिंग हॅड बीन सीन बाय हिम. पुन्हा चौथं वाक्य वी हॅव रिसेंटली सीन दॅट फिल्म. ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट हे नेहमी मुख्य क्रियापदानंतर असतं, मुख्य क्रियापद सीन, याच्या पुढचं ऑब्जेक्ट दॅट फिल्म हे ऑब्जेक्ट. दॅट फिल्म वी हे अनेक वचन आहे त्यामुळे इथं हॅव घेतलं. दॅट फिल्म ही एकच आहे दॅट फिल्म, आणि एक वचन आहे त्यामुळे इथं हॅज येणार. दॅट फिल्म हॅज बी याच्यातलं बीन येणार, टू हॅव आहे म्हणून बीन सीन. द फिल्म हॅज बीन रिसेंटली सीन बाय वी, वीची द्वितीय अस. वाक्य झालं आपलं दॅट फिल्म बाय अस, हे झालं चौथं वाक्य. आणखी हे आपल्याला काल मित्रांनो एक हे झालं आपलं चौथं वाक्य. तर आपण करत्यानंतर टू बी आल्यास आणि करत्यानंतर टू हॅव आल्यास पॅसिव्ह कसं करायचं हे बघितलं. त्यानंतर जे पुढचे जे आहे मॉडेल सहकार्य आल्यास काय करायचं, अज्ञात वाक्य आल्यास काय करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.